हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें, और हाँ, दूसरों को भी शेयर करें। कळेल, जरा थांबा तुम्ही, बोला आता काय प्रश्न। सन्माननीय राज्यपालांना मी आणि रामदासजी कदम भेटलो, बराच वेळ आम्ही चर्चा केली। सत्य महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर सुद्धा चर्चा झाली, हे सुद्धा सत्य आहे। पण आमच्या दृष्टीनं ही एक सदिच्छा भेट होती। बऱ्याच दिवसापासून त्यांच्या भेटीच्या वेळेबाबत आम्ही हे करत होतो आणि दोन तीनदा आम्ही भेटू शकलो नाही वेळ घेऊन। आजची भेट ठरली, उद्योजींकडून आम्ही त्यांना भेटलो, राज्यपालांना आम्ही उद्योजींकडून बाळासाहेबांचं जे पुस्तक आहे फटकारे ते भेट दिलं। उद्योजींची जी दोन पुस्तकं आहेत, पहावा विठ्ठल आणि गड किल्ल्यांसंदर्भातलं महाराष्ट्राचं पुस्तक जे आहे महाराष्ट्र माझा, तेही भेट दिलं। ते राज्यपालांनी चाळलं, त्यांना खूप आवडलं। ते त्यांनी कार्टून चालली बाळासाहेबांची पाहिली, त्या संदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चा केली, अनेक विषयावर चर्चा झाली। पण बेसिकली भेटीचं कारण आम्ही मानतो की बाबा ही चर्चा सदिच्छा भेट होती, एक दुसऱ्याचं ख्याली खुशाली, देशाची परिस्थिती, अर्थात तेही राज्याचे मुख्यमंत्री होते बराच काळ, केंद्रात मंत्री होते, भाजपचे पूर्वी नेते होते, एका मर्यादेत राहून आम्ही चर्चा केली। आम्ही इतकं सांगितलं की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं आणि सरकार स्थापनेबाबत शिवसेना हा कुठे अडथळा ठरत नाही। आम्ही परिस्थिती त्यांना त्यांच्या समोर मांडली, सरकार का उशीर का होते सरकार स्थापनेला याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही। राज्यपालांच्या मर्यादा, संविधानाने दिलेले त्यांना अधिकार, हा त्यांचा विषय आणि राज्यपाल या महाराष्ट्रामध्ये सतत घटनेनुसारच काम करतात ही परंपरा आहे। भाजप असं म्हणतंय मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपद, राजभवनामध्ये या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही। आताच मी ही एक बिगर राजकीय जागा आहे, ही नॉन पॉलिटिकल जागा आहे, इथे मला राजकीय चर्चा करायची नाही। राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नसतात, त्यांची भूमिका तटस्थ असते। त्यांच्याशी बोलताना मला वारंवार जाणवलं की खूप वर्षांनी महाराष्ट्राला एक अत्यंत अनुभवी, राजकारणाची देशाची जाण असलेला, कायद्याची जाण असलेला असा राज्यपाल आम्हाला मिळालेला आहे, आम्ही त्यांना भेटायला। पक्ष सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरला तर शिवसेनेची तयारी आहे का, शिवसेनेकडे पाठिंब्याचे आमदार आहेत का? हिंदी योग्य वेळी कळेल, अभि आप बताइए। देखिए, आज मैं और मेरे सहयोगी नेता शिवसेना के रामदास जी कदम दोनों राजभवन में आकर राज्यपाल महोदय से मिले और लगभग एक घंटा तक हमारी चर्चा हुई। राज्यपाल पद एक नॉन पॉलिटिकल, एक संवैधानिक पद, ये कर्टेसी विजिट रही हमारी खास करके। लेकिन जब बात निकली है, हम मिले हैं, तो महाराष्ट्र की जो राजनीतिक स्थिति बनी हुई है उस बारे में जरूर चर्चा हुए। फिर हमने भी हमारी बात राज्यपाल महोदय के सामने रखी। राज्यपाल जी ने बहुत ही शांतिपूर्ण तरीके से हमारी बात सुनी है। हम उनको यही बताना चाहते थे, अगर बात निकली उस वक्त, तो जो सरकार नहीं बन रही आज तक और जो एक कंफ्यूजन एक बन गया है पूरे राजनीतिक माहौल में, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। हम चाहते हैं सरकार बने, और किसी की भी सरकार बनने में शिवसेना रोड़ा नहीं डाल रही है। जिसके पास बहुमत है वो सरकार बनाएगा,
यही बात वहाँ भी चर्चा में आई। धन्यवाद। देखिए मैं राज्यपाल को कोई सूचना नहीं दे सकता हूँ। राज्यपाल राजभवन अपने आप एक ऐसी संस्था है, संविधान से बनी हुई, अपना निर्णय राज्यपाल खुद लेते हैं, किसी के सलाह मशवरे से नहीं। लेकिन राहुल साहब, एक सूचना नई मांग पे आई है कि अगर देवेंद्र फडणवीस को सीएम नहीं बनाया जाए तो मान सकते हैं आप लोग सूचना, क्या नहीं? नहीं, ये इस प्रकार की कोई ना हमने मांग की है ना किसी ने आकर हमारे कान में ये बात बताई है, ये हमारा काम नहीं है। राहुल साहब, राहुल साहब, राहुल साहब, राहुल जी,